जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले तुमचे स्वागत करतो आमच्या YouTube चॅनलवर. इथे तुम्हाला मिळेल असे माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहेत तुमच्या कामाचे. शेतीविषयक माहिती, विविध शासकीय योजनांचा आढावा आणि इतरही बरेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहत राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ सर्वात आधी मिळवण्यासाठी नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, राज्यात जून ते ऑक्टोबर 2020 दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई म्हणून राज्य शासनाने 10,000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं. तर या पॅकेजच्या पहिल्या टप्प्याची रक्कम शेतकऱ्यांना आधीच वितरित करण्यात आलेली आहे. तर आता दुसऱ्या टप्प्याची जी मदत आहे ती लवकरच वितरित करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय दिनांक 7 जानेवारी 2021 रोजी काढण्यात आलेला आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई म्हणून दुसऱ्या टप्प्यातील 1192 कोटी रुपयांची मदत लवकरच वितरित करण्यात येणार आहे. तर काय आहे शासन निर्णय आणि कोणत्या जिल्ह्याला किती मदत मिळणार आहे ते पाहणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ माहितीपूर्ण असा आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहत राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूयात आजची व्हिडिओ. तर शेतकरी मित्रांनो, हा आहे तो GR. जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत दुसरा व अंतिम हप्ता. हा शासन निर्णय दिनांक 7 जानेवारी 2021 रोजी काढण्यात आलेला आहे. तर शासन निर्णय काय आहे चला पाहूयात. राज्यात जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्याबाबत संदर्भातील 1 ते 3 येथील शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या बाबी व दरानुसार मदत देण्यासाठी संदर्भातील क्रमांक 4 ते 9 येथील पत्रान्वये प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार शेती पिकांच्या नुकसानीसाठी संदर्भातील क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये प्रथम हप्त्यापोटी एकूण ₹2,181,54,00,000 इतका निधी वितरित करण्यात आला आहे. या शासन निर्णयान्वये शेती पिकांच्या नुकसानीसाठी दुसऱ्या व अंतिम हप्त्यापोटी या शासन निर्णयासोबतच्या विवरणपत्र अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे एकूण ₹2,192,89,00,000 रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. तर कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळणार आहे चला तेही पाहून घेऊयात. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई म्हणून दुसरा व अंतिम हप्ता लवकरच वितरित करण्यात येणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. तुमच्या मनात काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहत राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. धन्यवाद.